केंद्रासाठी महाराष्ट्र हे नावडतं राज्य झालंय, त्यामुळे महाराष्ट्रासाठी बजेटमध्ये काहीच दिलं नाही. एखादं राज्य केंद्राकडून निसटलं तर केंद्र कशी वागणूक देते याचं हे उदाहरण आहे, अशा शब्दात मंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर आपलं मत मांडलं. पाहूयात. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्य हे नावडतं राज्य झालेलं आहे सध्या, त्यामुळे नावडत्या राज्याच्या विषयी केलेल्या घोषणा पूर्ण करण्याचं बंधन माझ्यावर नाही असं कदाचित मोदी सरकार समजत असावं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या केंद्रीय व्यवस्था संस्था निर्माण होणार होत्या त्याकडं या सरकारने या बजेटमध्ये काहीच उल्लेख केलेला नाही. आणि हे सरकार एक राज्य आपलं विरोधी गेलं तर दृष्टिकोन कसा ठेवतं याचं उत्तम उदाहरण आहे.